भगवान शिव स्थानिक आहेत की वैश्विक हा मला अजूनही प्रश्न आहे शिव हा शब्द शि व म्हणजे जे नाही ते जे आहे ती भौतिक सृष्टी आहे जे नाहीये ते जे भौतिक नाहीये ते आहे जे नाहीये ते कुठे असू शकतं भारतात की अमेरिकेत ह्या ग्रहावर की दुसऱ्या कुठल्या आकाशगंगेत कुठे असू शकतं ते सगळीकडे तर एक परिमाणविरहित अस्तित्व आहे तर आम्ही त्याला अगदी योग्य नाव दिलं शी व ह्याचा अर्थ जे नाही येते आज आधुनिक शास्त्रज्ञ म्हणतायत जवळपास नव्याण्णव टक्के ब्रह्मांड म्हणजे नुसती पोकळी आहे पण तिथे काही नाही आहे असं नाही तिथे काहीतरी आहे पण ती कुठली वस्तू नाही आहे कारण आपली कुठली गोष्ट असण्याची संकल्पना अशी आहे की आपल्याला पाच इंद्रियांमधून तिचा बोध झाला पाहिजे हे बघा आत्ता सध्या तुम्ही जे पाहू शकता आणि जे पाहू शकत नाही ते फक्त एवढंच आहे तुम्ही माझा हात पाहू शकता कारण तो प्रकाशाला थांबवतोय जे काही प्रकाशाला थांबवत नाही ते तुम्हाला दिसत नाही नाही का आता सध्या इथे हवा आहे ज्यामध्ये तुम्ही श्वास घेताय जी तुमच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे पण तुम्हाला ती दिसत नाही आहे तुम्हाला हवा दिसत नाही तुम्ही दिल्लीत राहत असल्याखेरीज Now... आता जर तुम्ही वर आकाशाकडे पाहिलं तर तुम्हाला तारे दिसतात पण तारे हे अगदी लहान ठिपके आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ती विशाल पोकळी तर ह्याला आपण म्हणतो शी व जे नाही येते आज आधुनिक शास्त्रज्ञ म्हणतायत की ह्या विशाल पोकळीमध्ये त्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे पण ती आपण मोजू शकणाऱ्या ऊर्जांपैकी कुठलीच नाही आहे जसं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा वीक न्यूक्लिअर एनर्जी किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर एनर्जी किंवा इलेक्ट्रिकल सिस्टम्स किंवा मायक्रोवेव्स ह्यांपैकी काहीच नाही मोजता येण्यासारखी कुठलीच ऊर्जा नाही पण हे कुणीही नाकारू शकत नाही की ती प्रचंड शक्तिशाली आहे तर आपण म्हणालो की शी व म्हणजे जे नाही येते आणि आपण म्हणालो की शिवाच्याच मांडीत सृष्टी घडून येते त्याचवेळी आपण आदियोगीला सुद्धा शिव म्हटलं कारण त्याने ते जाणलं जे नाही येते तुम्ही जे कोण आहात ते आहात लोक तुम्हाला डिरेक्टर किंवा फिल्म प्रोड्युसर म्हणतात ते का कारण ते तुम्ही जाणलं आहे जर तुम्ही ते जाणलं नसतं तर त्यांनी तुम्हाला त्या नावाने ओळखलं नसतं तर आपण आदियोगीला शिव म्हणून ओळखलं कारण जे नाही आहे ते त्याने जाणलं त्याने ते जाणलं त्यामुळे आपण त्यालासुद्धा शिव म्हटलं तर आपण परमसत्यालासुद्धा शिव म्हणतो ज्याने ते जाणलं त्या आदियोगीलासुद्धा शिव म्हणतो ज्याने ते जाणलं नाही आहे पण ती शक्यता आहे त्यालासुद्धा शिव म्हणतो आपण कुत्र्याला सुद्धा शिव म्हणतो कारण तो सुद्धा त्यानेच बनलेला आहे पण तो ते जाणू शकत नाही पण आपल्याला त्याने तो ध्वनी ऐकायला हवाय म्हणून दरवेळी त्याला शिवा 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 हाक मारल्यावर तो एके दिवशी विकसित होईल अशी आपली आशा आहे